अवंतवाडी मतदारसंघातून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार हे दीपक भाई केसरकर आहेत. आणि शिवसेनेच्या माध्यमातून किंवा सच्चे भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी त्यांना निवडून आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहे. आम्ही सगळ्या तऱ्हेचे प्रयत्न करतो आहोत मतं मिळवण्यासाठी आणि ती मिळवणार आहोत आणि दीपक भाईंना प्रचंड बहुमताने निवडून आणणार आहोत. आता जे कोण बंडखोर भाजपचे कोण उभे आहेत ते तर आमच्या नगण्य आहेत. ते त्यांना तर मी तर किंमत देत नाही आणि त्याने किती पैशाचं वाटप केलं किती पैशाचा मारा केला तरी लोक पैसे घेतील आणि मतं शिवसेनेलाच देतील अशी माझी पूर्णपणे खात्री आहे. आणि त्यामुळे आम्ही तर बिंदास आहोत की या ठिकाणी दीपक भाई 100% निवडून येणार आहेत आणि जनतेच्या हितासाठी आतापर्यंत त्यांनी जी कामं केली ती खरोखरच प्रशंसनीय आहे. करोडो रुपयांचा निधी आतापर्यंत कुठच्याही मंत्र्याने आणला नव्हता कुठच्याही पालकमंत्र्यांनी आणला नव्हता पण दीपक भाईच्या माध्यमातून सिंधुदुर्गासाठी आलेला आहे. त्याचा फायदा सगळ्या जनतेसाठी झालेला आहे. विविध थरातील लोकांना वेगवेगळे उद्योगधंद्यासाठी देण्यासाठी सुद्धा त्यांनी दादा ते बांधा योजनेतून ते कार्यरत आहेत आणि याच्या पुढे देखील ते त्याच तऱ्हेने काम करतील अशी आम्हाला पूर्णपणे खात्री आहे. आणि आपल्या सिंधुदुर्गाचा विकास 100% त्यांच्या माध्यमातून होणार आहे. या ठिकाणी आता बीजेपीमध्ये कोणी गेले असतील आयाराम गयाराम आम्हाला त्यांची फिकीर वाटत नाही. त्याने किती उड्या मारल्या किती पैसा खर्च केला तरी आम्ही त्यांची पर्वा करत नाही. आमचे शिवसैनिक पर्वा करणार नाही. दीपक भाईंना निवडून आणणं हे एकच उद्दिष्ट आमच्या डोळ्यासमोर आहे आणि आम्ही ते पूर्ण करणार. एकंदर वेंगुर्ला तालुक्यात दीपक भाईंना मताधिक्य देणार असं तुम्ही सांगताय तर तुमच्या बरोबर भाजपचे निष्ठावंत कार्यकर्तेही तुमच्या बरोबर फिरताना दिसत आहेत. म्हणजे ही समोरच्या जो बंडखोर उमेदवार आहे त्याला धोक्याची घंटा समजावी का? 100% त्याने मागच्या निवडणुकीमध्ये देखील त्याने मला चॅलेंज केलं होतं तुमच्या दीपक भाईंना पाडल्याशिवाय राहणार नाही. म्हटलं दीपक भाईंना तू पाडायचं सोडूनच दे पण आम्हीच तुला पालथा घालू अशा तऱ्हेचं 5 वर्षापूर्वी मी सांगितलं होतं. आता देखील सांगतोय की आता देखील त्याला पालथा घातल्याशिवाय आम्ही सोडणार नाही.